नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक या विषयामधील आधुनिक भारताचा इतिहास या विषयातील आपला समाजसुधारक हा जो घटक आहे त्याच्यातील एक समाजसुधारक आपण बघणार आहोत. त्यांचं नाव आहे डॉक्टर भाऊदाजी लाड, धन्वंतरी भाऊदाजी लाड हे त्यांचं नाव आहे. त्यांच्याबद्दल आपण आज त्यांच्यावर आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेत ते बघूया आणि त्यांची आपण थोडक्यात माहिती बघूया. म्हणजे पॉईंट्स आपण काढलेले आहेत त्या पॉईंट्सनुसार आपण त्यांची माहिती बघूया. तर आपण सुरुवात करूया. डॉक्टर भाऊदाजी लाड इसवी सन 1824 ते 1874 यांचा कार्यकाल किती आहे तर इसवी सन 1824 ते 1874. आता आपण प्रथम जे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ते आपण बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 आपल्याला जे काही प्रश्न विचारला आहे तो आपण बघूया सुरुवातीला. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक आपल्या ते चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले जर मित्रपरिवार कोणी MPSC ची तयारी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. त्यांना पण पाठवा जेणेकरून त्यांना पण समजेल की परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात आणि आपण कसा अभ्यास केला पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह टाईप म्हणजे वर्णनात्मक आता प्रश्न येतात. पहिल्यासारखे 2013 वर्णनात्मक प्रश्न येतात, त्याच्या अगोदर सिंगल लाईन प्रश्न यायचे. तर मित्रांनो, आपण इथं बघूया प्रश्न क्रमांक एक. कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरिता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला, हा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक एक, कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरिता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला, एक भाऊदाजी लाड, दोन गोपाळ हरी देशमुख, तीन दादोबा पांडुरंग तरखडकर, चार नंबर विदा सावरकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय, भाऊदाजी लाड यांनी विरोध केलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच ब्रिटिश सरकार, बरोबर. ईस्ट इंडिया कंपनी ही कशासाठी आपल्याकडे आलेली होती, तर व्यापारासाठी आलेली, बरोबर. त्यांना फक्त कंपनीचा फायदा झाला पाहिजे हे त्यांचं उद्देश होता, बरोबर. तर त्याच्यासाठी त्यांनी परवाना अधिनियम वगैरे वेगवेगळे प्रकारचे ते जे काही कंपनी सरकारने अलग अलग कायदे कानून केलेले होते. आता आपण त्यांचे या प्रश्नाचं थोडक्यात हे बघूया. ईस्ट इंडिया असोसिएशनमध्ये ते सामील होते, बरोबर. लायसन बिलाचा व्यापार व उद्योगधंदे व्यवसाय यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय जनता यांच्यावर बराच नकारात्मक परिणाम होईल म्हणून त्यांनी विरोध केलेला होता. या कायद्याला त्यांनी विरोध केलेला होता. म्हणजे आपल्याला जर एखादा व्यापार वगैरे करायचा असेल तर प्रथम आपल्याला लायसन्स वगैरे घ्यावं लागतं. जसं आता आपण एखादं समजा दुकान वगैरे टाकायचं असेल तर पहिलं जाऊन आपण तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे, आपण गावाकडे असेल तर अर्ज करतो, बरोबर. आणि मुंबईसारख्या ठिकाणी असलं तर आपण BMC मध्ये जाऊन ॲप्लिकेशन करतो, बाबा माझी इथं जागा आहे आणि या ठिकाणी मला धंदा किंवा दुकान उघडायचं आहे किंवा व्यापार वगैरे करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे करावं लागतं, बरोबर. ॲप्लिकेशन म्हणजे परवाना घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे तो हा इथं आपल्याला 2013 प्रश्न विचारलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे, सन 2016 मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला आहे मित्रांनो हा प्रश्न. प्रश्न क्रमांक दोन, इसवी सन 1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती. डॉक्टर भाऊदाजी लाड, विश्वनाथ मांडलिक व गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खूप कार्य केले. न्यायमूर्ती रानडेंनी या संस्थेच्या सभात
संशोधनात्मक लेख वाचले ही सभा कोणती ते ओळखा. एक नंबर पुणे सार्वजनिक सभा, दोन ज्ञान प्रसारक सभा, तीन परमहंस सभा, चार बुद्धिवर्धक सभा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय, ज्ञान प्रसारक सभा हे आहे. आता आपण त्यांची सविस्तर माहिती बघूया. धन्वंतरी भाऊ दाजी लाड त्यांचं जे मूळ नाव आहे ते रामचंद्र विठ्ठल लाड. धन्वंतरी म्हणजे ते त्यांनी कुष्ठरोगावर एक असं औषध शोधून काढलं की ते खूपच इफेक्टिव्ह होते, त्याने कुष्ठरोग बरा व्हायचा, म्हणून त्यांना धन्वंतरी हे नाव दिलं. ते डॉक्टर होते, त्यांनी औषध शोधून काढलेलं होतं. ते इसवी सन 1824 ते इसवी सन 1874 त्यांचा जन्म आहे. इसवी सन 7 सप्टेंबर 1824 इसवी सन 7 सप्टेंबर 1824 साली त्यांचं जन्मगाव आहे माजरे आजोळी. माजरे आजोळी म्हणजे त्यांचा जन्म जो झालेला आहे तो आजोळी झालेला आहे. आजोळी म्हणजेच आपण आईच्या गावी, म्हणजे आपल्या आईच्या गावी, बरोबर आईच्या गावी त्यांचा जन्म झालेला आहे, म्हणजेच आजोळी झालेला आहे. सारस्वत ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे, बरोबर जन्म झाला. नाव त्यांचं नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड. त्यांचं नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड. वडिलांचं नाव आहे विठ्ठल, मूळचे ते गोवा, गाव पेडणे, तालुका पारसे या गावचे ते मूळ रहिवासी होते. कुठले होते तर मूळचे ते गोव्याचे होते, गाव कुठलं होतं तर पेडणे, आणि तालुका कुठला होता तर पारसे या गावचे ते मूळ रहिवासी होते. कामानिमित्ताने गाव सोडून मुंबईला आले व तिथेच ते स्थायिक झाले. भाऊंचे शिक्षण मुंबईत झाले, म्हणजे त्यांचे वडील जे आहेत ते कामानिमित्ताने गाव सोडून मुंबईला आले व ते मुंबईला स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण जे आहे ते भाऊंचे शिक्षण हे मुंबईत झाले. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि इसवी सन 1843 ते 1845 अशी दोन वर्षे मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे तिथं नोकरी केलेली आहे. इसवी सन 1843 ते 1845 अशी दोन वर्षे त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. इसवी सन 1845 मध्ये मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. आज जे आपण जे जे हॉस्पिटल बघतो त्याची स्थापना कधी झालेली आहे तर इसवी सन 1845 मध्ये त्या हॉस्पिटलची स्थापना, म्हणजे त्या कॉलेजची स्थापना झाली. तिथे त्यांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला व इसवी सन 1851 मध्ये त्यांनी आपले वैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण म्हणजे पदवी प्राप्त केली. ते डॉक्टर झाले व वैद्यकीय सेवा करणे चालू केली म्हणजे ते डॉक्टर झाल्यानंतर वैद्यकीय सेवा त्यांनी करायला चालू केली, बरोबर. जे इसवी सन 1848 मध्ये मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली होती. कोणती संस्था स्थापन केली होती तर ज्ञान प्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली होती. ज्ञान प्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काम केले. त्यानंतर पुढे डॉक्टर भाऊदाजी लाड, रावसाहेब नारायण, विश्वनाथ मंडलिक इत्यादी व्यक्तीने काम केले. पाहिले उद्दिष्ट या सभेची, म्हणजे या सभेची उद्दिष्ट होती आपल्या देशातील बंधू बहिणीमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे व सामाजिक जागृती घडवून आणणे. इसवी सन 1852 मध्ये मुंबई येथे जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली व तिचे ते पहिले चिटणीस झाले. इसवी सन 1859 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतीय व्यापार व उद्योगधंदे यावर कर बसवणारे लायसन्स बिल विधेयक तयार केले. या विधेयकामुळे भारतीय व्यापार व उद्योगांवर अनिष्ट परिणाम होणार होता. त्यांनी मुंबई येथे या विधेयकाचा विरोध करण्यासाठी झालेल्या सभेत भाषण करून सरकारने हे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी केली. इसवी सन 1866 मध्ये दादाभाई नवरोजी यांनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते. डॉक्टर भाऊ दाजी लाड
शिक्षण क्षेत्राशी निकटचा संबंध होता. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सभासद व मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून त्यांची सरकारने नियुक्ती केली होती. इसवी सन म्हणजेच एकंदरीत आपण तसं बघायला गेलं तर इसवी सन 1866 दादाभाई नवरोजी यांनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते. बरोबर, मुंबई शाखेचे ते सदस्य होते. दादाभाई नवरोजी यांनी स्थापन केलेली ईस्ट इंडिया असोसिएशन हे मित्रांनो इथं महत्त्वाचं आहे. मी इथं हायलाईट करायचं विसरलो, तरी पण आपण इथं बघा होते. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 या तिची शाखा मुंबई या शाखेचे ते सदस्य होते. डॉक्टर भाऊदाजींचा शिक्षण क्षेत्राशी निकटचा संबंध होता. बरोबर, म्हणजे ते प्राध्यापक होते. बरोबर, अगोदर प्राध्यापक होते, नंतर त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला, त्याच्यानंतर ते वैद्यकीय कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला, त्याच्यानंतर ते मग डॉक्टर झाले. बरोबर, 1851 ते डॉक्टर झाले. म्हणजे त्यांचा शिक्षणाशी निकटचा संबंध होता म्हणून त्यांना बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद व मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून त्यांची सरकारने नियुक्ती केली होती. मुंबईमध्ये त्यांनी ग्रँड मेडिकल सोसायटीची स्थापना केली. हे पण खूप महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये त्यांनी ग्रँड मेडिकल सोसायटीची स्थापना केली. एकंदरीत ते डॉक्टर असल्यामुळे त्यांनी ही जी सोसायटी आहे ती स्थापन केली. ग्रँड मेडिकल सोसायटीची स्थापना कुठे केली तर मुंबई या ठिकाणी, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आता विधान आता जे आहे ते आपल्याला 4 विधानं देणार आणि अ बरोबर ब बरोबर असे ते प्रश्न विचारले जातात. बरोबर, मुंबईच्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना झाली. त्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी कुष्ठरोग म्हणजे आपण ते त्यांना धन्वंतरी का म्हण त्यांना धन्वंतरी का म्हणजे जनतेने त्यांना धन्वंतरी ही उपाधी का दिली तर त्यांनी कुष्ठरोगावर एक चांगले औषध शोधले, त्याच्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून त्यांना गौरवले जाते. महाराष्ट्रातील एक निशांत डॉक्टर, विद्यापंडित, संशोधक व समाजसेवक म्हणून ते होते. बरोबर, एकंदरीत त्यांचं आपण इथपर्यंत विश्लेषण बघितल्यावर आपल्याला समजतं. बरोबर, व समाजसेवक होते. त्यांचा जो मृत्यू आहे म्हणजे त्यांचं निधन जे 31 मे 1874 त्यांचं निधन झालेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण त्यांची प्राथमिक माहिती बघितली आणि त्याच्यावर आपण चर्चा केली. तर आता आपण पुन्हा एकदा महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते बघूया. धन्वंतरी भाऊ दाजी लाड, रामचंद्र विठ्ठल लाड काय आहे आपल्याकडचे जर जे काय मुलं मुली MPSC ची तयारी करत असतील ना, तर मित्रांनो त्यांना जरूर हा व्हिडिओ पाठवा, कारण त्यांना मदत होईल. आपल्या गावा साईडला पालघर, डहाणू, जव्हार, वाडा, मोखाडा या साईडला जे विद्यार्थी कोणी MPSC ची तयारी करत असतील तर जरूर मित्रांनो आपल्या गावाकडच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना पण अभ्यास कसा करावा हे व्हिडिओ बघून आणि त्यांना थोडीशी आयडिया येईल. हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो. तर आपण इथं बघूया, धन्वंतरी भाऊदाजी लाड यांचं नाव काय आहे, रामचंद्र विठ्ठल लाड हे त्यांचं नाव आहे. बरोबर, त्यांच्या वडिलांचं नाव आहे विठ्ठल, मूळचे ते गोव्याचे होते आणि गाव आहे त्यांचं कोणतं, पेडणे. त्यांचं गाव कोणतं आहे तर पेडणे, तालुका पारसे गोव्याचे ते होते. कामानिमित्ताने त्यांचे वडील मुंबईला आले आणि ते मुंबईमध्येच स्थायिक झाले. इथपर्यंत आपल्याला ही माहिती कळली. बरोबर, भाऊंचे शिक्षण मुंबईतच झाले. बरोबर, पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले ते आणि 1843 ते 1845 म्हणजे एकंदरीत 43-45 अशी 2 वर्षे त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. बरोबर, हे पण आपल्याला लक्षात आलं इथपर्यंत आपण बघितलं.
त्याच्यानंतर इसवी सन 1845 मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तिथे त्यांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला, म्हणजे इथं त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि इथं त्यांनी विद्यार्थी म्हणून त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एकंदरीत मेडिकल कॉलेजमध्ये ते डॉक्टर होण्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला. इसवी सन 1851 त्यांनी आपले वैद्यकीय पदवी म्हणजे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून, म्हणजे MBBS किंवा काय त्यावेळची जी पदवी असेल ती पदवी पूर्ण करून ते डॉक्टर झाले. शक्यतो डॉक्टर होण्यासाठी MBBSच 5 वर्षाचा तो कोर्स असतो, तर MBBS ही पदवी बरोबर. वैद्यकीय सेवा सुरू करणे 45 आणि 51 बरोबर. तर वैद्यकीय सेवा करणे चालू केले बरोबर. इसवी सन 1848 मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली होती. एकंदरीत ते शिक्षक होते बरोबर. एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते विज्ञानाचे प्राध्यापक होते बरोबर. इसवी सन 1848 मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली होती. या ज्ञान प्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर दादोबा पांडुरंग तरखडकर. आपण त्यांचा पण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, जर आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती बघायची असेल तर तो व्हिडिओ आणि त्यांच्या जे काय आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये ते दिलेले आहे. तर तो पण व्हिडिओ मित्रांनो वेळ भेटला तर जरूर बघा, नक्की पाहजास आणि सांगजास मला कसं काय आपलं व्हिडिओ म्हणजे मी बनवत नव्हते कसं चांगलं आहेत काय कसं ते पण सांगजास. नाही आवडत हवं तर तसं काही नाही, तसं डिसलाईक करा काय, पण का नाही आवडत ते जरूर का आपले कमेंट बॉक्समध्ये लिहिजास. काय आहे थोडेसे आपल्याला आयडिया मिळत गेल्या तर चांगलं असतं. एकंदरीत आता अभ्यासाचा आवाका मोठा असल्यामुळे आपल्याला थोडे छोटे छोटे म्हणजे असे पॉईंट्स काढून आणि अभ्यास करायचा आहे. तर इथं ज्ञान प्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ते काम केले बरोबर. त्यानंतर पुढे भाऊ दाजी लाड, रावसाहेब नारायण आणि विश्वनाथ मंडलिक इत्यादी व्यक्तीने काम पाहिले. या संस्थेचं जे उद्दिष्ट होते ते आपल्या देशातील बंधू बहिणींमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे व सामाजिक जागृती घडवून आणणे. एकंदरीत ही विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रसारक सभा जी आहे ज्ञान प्रसारक ही विद्यार्थ्यांनी स्थापन म्हणजे आपल्या स्थापन केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा उद्देश जो आहे तो आपल्या भारत देशातील जे काय आपले बंधू भगिनी आहेत आपले त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हाच उद्देश आणि सामाजिक जागृती घडवून आणणे हा त्यामागचा उद्देश आहे. इसवी सन 1852 मुंबई येथे जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली व तिचे ते पहिले चिटणीस झाले. हा पण इथं पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर इसवी सन 1859 ब्रिटिश सरकारने भारतीय व्यापार व उद्योगधंदे यावर कर बसवणारे लायसन्स बिल विधेयक तयार केले. या विधेयकामुळे भारतीय व्यापार व उद्योगांवर अनिष्ट परिणाम होणार होता आणि मुंबई येथे या विधेयकाचा विरोध करण्यासाठी त्यांनी झालेल्या सभेत भाषण करून सरकारने हे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी केलेली आहे. इसवी सन 1866 दादाभाई नवरोजी यांनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते. डॉक्टर भाऊदाजी लाड यांचा शिक्षण क्षेत्राशी निकटचा संबंध होता. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सभासद व मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून त्यांची सरकारने नियुक्ती केली होती. मुंबई येथे त्यांनी ग्रँट मेडिकल सोसायटीची स्थापना केली. इसवी सन आपलं कधी केलेले आहेत ते मुंबई येथे, तर ते आपण वरती बघितलं 1945 ते हे झालेलं आहे. मुंबईच्या स्टुडंट लिटररी ऑफ अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना झाली. त्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी कुष्ठरोगावर एक चांगले औषध शोधले म्हणून त्यांना धन्वंतरी म्हणून गौरवले जाते. महाराष्ट्रातील एक निष्णात डॉक्टर व विद्यापंडित संशोधक व समाजसेवक म्हणून ते होते. त्यांचा मृत्यू म्हणजे त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांची पुण्यतिथी आहे 31 मे 1874. मित्रांनो आपला
चॅनल आहे पी बी मोरसागरेवाले, आपला फेसबुक ग्रुप आहे आपला मोरसागरा। मित्रांनो, जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये म्हणजे आपल्याकडचे पोसेंटला जरूर पाठवत जास। जर आवडत हवं तर लाईक कर जास, नाही आवडत हवं तर तसं डिसलाईक कर जा। पण जो कोणी जर आपली एम पी एस सीची वगैरे किंवा नाही तर अजून दुसरी कोणची परीक्षेची तयारी करत हवा ना, तर त्याला जरूर व्हिडिओ पाठवत जास। आता हे आपण सगळं हे पॉईंट्स सगळे आपण पाहिले, म्हणजे हे जे आहेत ते आपण पॉईंट्स बघितले। आता आपण सुरुवातीला प्रश्न पाहिलेले होते ना, आता एकदा आपण थोडक्यात इथं प्रश्न बघूया। महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक। सामान्य अध्ययन पेपर म्हणजे मुख्य परीक्षेचा सामान्य अध्ययन पेपर एक, बरोबर। त्याच्यामध्ये समाज सुधारक हा आपल्याला घटक आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर भाऊ दाजी लाड, इसवी सन 1824 ते 1874, खूपच कमी त्यांना आयुष्य पण लाभलेलं आहे। प्रश्न क्रमांक एक, कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरिता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला। एक भाऊ दाजी लाड, दोन गोपाळ हरी देशमुख, तीन दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि चार नंबर विदा सावरकर। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय, भाऊ दाजी लाड। ईस्ट इंडिया असोसिएशनमध्ये ते सामील होते। लायसन बिलाचा व्यापार व उद्योगधंदे व्यवसाय यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था भारतीय जनता यांच्यावर बराच नकारात्मक परिणाम होईल म्हणून त्यांनी विरोध केला होता, बरोबर। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आलेला आहे, सन 2016 मुख्य परीक्षा प्रश्न क्रमांक दोन, इसवी सन 1848 ही सभा अस्तित्वात होती। डॉक्टर भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक व गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावरूपाला आणण्यासाठी खूप कार्य केले। न्यायमूर्ती रानडे या संस्थेच्या सभेत संशोधनात्मक लेख वाचले। ही सभा कोणती ते ओळखा। एक पुणे सार्वजनिक सभा, दोन ज्ञान प्रसारक सभा, तीन परमहंस सभा, चार बुद्धिवर्धक सभा। तर आपण इथं बघितलं ते ज्ञान प्रसारक सभा इथं जी आहे ती आपण इथं बघितलं आहे। 1848 मुंबईच्या अल्फिस्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली। ज्ञानप्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी काम केले। त्यानंतर पुढे डॉक्टर भाऊदाजी लाड, रावसाहेब नारायण, विश्वनाथ मंडलिक इत्यादी व्यक्तीने काम केले। आणि या संस्थेचा उद्देश काय होता, तर आपल्या देशातील बंधू बहिणीमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे व सामाजिक जागृती घडवून आणणे। अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इथं थांबूया। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इकडच्या मुलांना पाठवायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार, राम राम, थँक्यू, धन्यवाद।